नक्षलवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून आज देशभरात अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले. मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि पुण्यापासून नागपुरापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी हे छापासत्र सुरू केलंय. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. कबीर कलामंच ही संस्था पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे ती पोलिसांच्या छापा सत्रामुळे. नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप कबीर कला मंचावर अनेकदा झालाय. मंचाच्या अनेक कार्यकर्त्यांना वारंवार तुरुंगवास भोगावा लागलाय. 31 डिसेंबर 2017 पुण्यात शनिवार वाड्यावर एल्गार परिषद झाली. या परिषदेनंतरच कोरेगाव भीमाची दंगल उसळली. या परिषदेत कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांनी जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कबीर कला मंचचे सागर गोरखे, ज्योती जगताप, रमेश गायचोर, दीपक ढेंगले आणि रिपब्लिकन पॅन्थरचे सुधीर ढवळे आणि हर्षाली पोद्दार यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीपासून छापासत्र सुरू केलंय. पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये छापे टाकत कार्यकर्त्यांची घरं आणि कार्यालयाची झडती घेण्यात आलीय. मोबाईल, लॅपटॉप, हस्तलिखित आणि इतर छापील साहित्य पोलिसांनी जप्त केलंय. रमेश गायचोर यांच्या येरवड्यातील घरावर छापा टाकण्यात आलाय. शिवाय मुंबईत रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालयावर देखील पुणे पोलिसांनी धाडी टाकल्यात. नागपुरातील अॅडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांचं पथक पोहोचलं. गडलिंग हे माओवाद्यांशी संबंधित व्यक्तींची वकीलपत्र घेतात. पुणे पोलिसांनी मंगळवारी त्यांच्या इंदोर चौकातील मिसाळ लेआउटमध्ये तपास मोहीम राबवली. त्यामुळे ह्या धाड सत्राची व्याप्ती नागपूरपर्यंत पोहोचलीय. दरम्यान पोलिसांच्या छापा सत्रावर डाव्या चळवळीतून जोरदार टीका होतीये. मिलिंद एकबोटे समर्थकांच्या दबावाखाली ही कारवाई सुरू असून सरकार लोकशाहीवादी संघटनांचा आवाज दाबतंय असा भडीमार केला जातोय. देशभरामध्ये ह्या हिंदुत्ववाद किंवा RSS BJP विरोधात बोलणारे जे सगळे समतावादी विचार मानणारे आहेत, संविधानवादी विचार मानणारे आहेत, त्या सगळ्यांवर अशा पद्धतीचं एक व्यापक दमनसत्र चालवलं जात आहे आणि त्याच व्यापक दमनसत्राचा हा एक भाग आहे असं आम्हाला वाटतं. समाजातले काही कट्टर लोक जे आहेत, काही संघटनांची म्हणजे RSS वगैरे काही लोक आहेत, तर त्यांनी या या प्रोग्रामला विरोधही केला होता. मिलिंद एकबोटे यांनी याच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती की ही परिषद आम्ही होऊ देणार नाही, पण आम्ही आमची बाजू व्यवस्थितपणे मांडून परमिशन मिळवली आणि एकदम संविधानाच्या मार्गाने ती परिषद पार पडली. आणि याचाच राग येऊन त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथे जे आहे 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या इथं दंगल घडवली. तर सरकारला शांतता नको असल्यानं सरकार कारवाईचा बागुलबुवा उभा करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. हा माझ्या अंदाजानं कुठंतरी पोलिसांचा कांगावा आहे असं म्हणतोय. सरकारने दबाव आणून पोलिसांवरती ह्या कारवाई करायला लागलेले आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून नेमकं सरकारला काय पाहिजे? शांतता पाहिजे की प्लास्टर हे पाहिजे? मी हे म्हणेन या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत त्या. हे कुठेतरी आम्ही जे करत होतो त्याला असणारे ह्यांनी खो घातला म्हणून हे सोडाचं राजकारण आहे असं त्या ठिकाणी मानतो. या धाड सत्राबाबत पोलीस किंवा सरकारकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. या धाडींमधून पोलिसांच्या हाती काय लागलं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह नितीन पाटणकर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.